in this lecture we will see how to calculate moment of inertia of a rigid body or any body in last lecture we have seen that what is moment of inertia so the moment of inertia of system about any given line is given by moment of inertia moment of inertia of एनी सिस्टम अबाउट एनी गीवन लाइन इज आई इज इक्वल टू समेशन ऑफ आई इज इक्वल टू वन लास्ट अपू एन एम आई आर आई स्क्वेर by using this equation we can calculate moment of inertia of any system where mi is mass of i particle mass of i particle and ri is perpendicular distance from that given line परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम दॅट गिवन लाईन त्याला आपण म्हणतो एक्सिस ऑफ रोटेशन पा याचा अर्थ काय या असेल ते आपण इथे समजून घेऊया जर त्या सिस्टम मध्ये एकच पार्टिकल असेल तो जो सिस्टम आहे तो एकाच पार्टिकल पासून बनलेला आहे म्हणजेच फॉर वन पार्टिकल एकच पार्टिकल असेल तर हा फॉर्म्युला कसा बनेल पहा मोमेंट ऑफ इनर्शिया आर इज इक्वल टू फॉर वन पार्टिकल म्हणजे यांची व्हॅल्यू किती असेल वन मग ची व्हॅल्यू किती असेल आय इज इक्वल टू वन ची व्हॅल्यू कुठून सुरुवात करायची वन पासून आणि थांबायचं कुठं या व्हॅल्यू पर्यंत आता इथे ही व्हॅल्यू किती आहे वन तर काय करावं लागेल मग एम वन आर वन स्क्वेअर दिस इज मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर सिंगल पार्टिकल दॅट इज दिस इज ॲक्सिस ऑफ रोटेशन अँड पार्टिकल इज हिअर या पार्टिकलचा मास आहे एम वन आणि इथून परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे आर वन त्यावेळेस या पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट दिस लाईन पा परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम दॅट गिवन लाईन दिस लाईन त्याला आपण ॲक्सिस ऑफ आप रोटेशन म्हणतो तर याचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असेल आय इज इक्वल टू एम वन आर वन स्क्वेअर दिस परपेंडिक्युलर डिस्टन्स नाऊ फॉर टू पार्टिकल्स फॉर टू पार्टिकल्स म्हणजेच यांची व्हॅल्यू किती झाली आता याच्यात टू या यांची व्हॅल्यू टू झाली तर ही सिच्युएशन कशी असेल पहा फर्स्ट वी विल राईट फॉर्म्युला वी विल स्टार्ट फ्रॉम वन आय इज इक्वल टू वन अँड आय इज इक्वल टू टू पा आय व्हॅल्यू वन पासून सुरू करायची आणि थांबायचं कुठं या व्हॅल्यूला दॅट इज आय इज इक्वल टू वन अँड आय इज इक्वल टू टू आपल्याला इथे ठेवायचं आहे मग फॉर्म्युला काय तयार होतो ते पाहू एम वन आर वन स्क्वेअर प्लस आता ठेवा आय ची व्हॅल्यू टू एम टू आर टू स्क्वेअर पा हे समेशन साईन दाखवायची गरज नाही कारण आपण या व्हॅल्यू पुट केल्यानंतर हे साईन यूज करणार आहोत म्हणजे ऍडिशन करणार आहोत तर पहा जेव्हा दोन पार्टिकल्स असतील त्यावेळेस हा पार्टिकल जो असेल पहा हा पार्टिकल कसे असतील आता हा एक पार्टिकल असेल टू पार्टिकल्स त्यानंतर इथे कुठेतरी असेल दुसरा तर याला आपण म्हणूया एम वन याला म्हणूया एम टू याच डिस्टन्स आर वन याचं डिस्टन्स आर टू तर पास गिवन लाईन दॅट इज ऍक्सिस ऑफ रोटेशन हा पार्टिकल या एक्सिसच्या असा फिरत असेल त्यानंतर हा पार्टिकल असा फिरत असेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया ड्यू टू दिस मास अबाउट दिस लाईन इज एम वन आर वन स्क्वेअर देन मोमेंट ऑफ इनर्शिया ड्यू टू दिस मास अबाउट दिस लाईन इज एम टू आर टू स्क्वेअर आता काय करावं लागेल याच्यामुळे होणारा मोमेंट ऑफ इनर्शिया याच्यामुळे होणारा मोमेंट ऑफ इनर्शिया या दोघांची काय करावं लागेल ऍडिशन दॅट इज वी हॅव डन हियर फॉर थ्री पार्टिकल्स थ्री पार्टिकल्स दॅट इज एन इज इक्वल टू थ्री आय ची व्हॅल्यू सुरुवातीला वन त्यानंतर आय ची व्हॅल्यू टू अँड आय ची व्हॅल्यू थ्री पा सुरुवात वन पासून थांबायचं कुठं आहे n ची व्हॅल्यू किती आहे तिथे तर हा फॉर्म्युला कसा लिहिता येईल आय इज इक्वल टू m1 वन आर वन स्क्वेअर ही व्हॅल्यू यूज केली प्लस नऊ ही एम टू आर टू स्क्वेअर प्लस एम थ्री आर थ्री स्क्वेअर सेम फॉर्म्युला वी कॅन यूज टू फाईंड द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ एनी नंबर ऑफ पार्टिकल सिस्टम त्या सिस्टममध्ये कितीही पार्टिकल्स असले तरी पण आपण हा फॉर्म्युला यूज करू शकतो म्हणजेच त्याला आपण म्हणतो इफ द सिस्टम इज कन्सिडर्ड टू बी अ कलेक्शन ऑफ डिस्क्रिएट पार्टिकल्स एका सिस्टममध्ये भरपूर सारे पार्टिकल्स आहेत हा सिस्टम एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दस एवढे पार्टिकल्स आहेत तर याचा मोमेंट ऑफ इनर्शिया याचा मोमेंट ऑफ इनर्शिया याचा याचा सगळ्यांचा मोमेंट ऑफ आप इनर्शिया आपण फाइंड करणार त्या सर्वांची सम करणार आणि आपल्याला भेटेल मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस बॉडी तर मग हाच फॉर एन पार्टिकल सिस्टम किती पार्टिकल्स आहेत आपल्याला माहित नाहीये तर काय करावं लागेल एन इज इक्वल टू एन आय ची व्हॅल्यू सुरुवातीला वन आय ची व्हॅल्यू टू डॅश डॅश आय ची व्हॅल्यू लास्ट एन तर आय इज इक्वल टू एम वन आर वन स्क्वेअर एम टू r2 square m3 r3 square plus dash 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 plus m4 sorry n r n square last n n by using this equation we can find moment of inertia of any system now we will discuss two most important questions on same concept see question number 1 consider a light rod with two heavy mass particles at its ends let ab be a line perpendicular to the rod as shown in figure this figure is given what is the moment of inertia about the system about ab व्हाट इज मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सिस्टम अबाउट एबी राइट डाउन दिस क्वेश्चन एंड देन सॉल्व सी दिस इज़ गिवन फिगर ऑफ दिस क्वेश्चन इतना का अपने मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस सिस्टम अबाउट एबीजे टू फाइंड moment of inertia about a b question mark Trpa, we know that moment of inertia for n particles is given by moment of inertia of any system having number of particles is given by i is equal to 1 up to n m i r i square. Here we have two particles having mass m1 and mass m2 and its corresponding radius of rotations are r1 and r2. And axis at which moment of inertia is to be determined is a b. So to find moment of inertia

हा पार्टिकल कन्सिडर करा या पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट दिस किती असेल त्याला म्हणा आय टू इज इक्वल टू एम टू आर टू स्क्वेअर इक्वेशन नंबर टू आणि आपण काय करत असतो याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढणार याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढणार अबाउट दिस एक्सिस आणि फायनली काय करत असतो आपण या सर्वांची ऍडिशन So, total moment of inertia R is equal to I1 plus I2. So, what is I1? M1 R1 square plus what is I2? M2 R2 square. This is moment of inertia of this given system. Next question. Three particles. ईच ऑफ मास एम तीन पार्टिकल आहेत प्रत्येकाचं मास एम आहे आर सिच्युएटेड ॲट व्हर्टायसेस ऑफ इक्विलॅटरल ट्रँगल ए बी सी इक्विलॅटरल ट्रॅंगल आहे आणि हे जे मासेस आहेत ते व्हर्टायसेसला ठेवले आहेत म्हणजे एक इथे ठेवला आहे एक इथे ठेवला आहे एक इथे ठेवला आहे आणि त्याची लेंथ आहे साइड एल इक्विलॅटरल ट्रायंगल ही एल असेल तर ही एल ही पण ही एल फाइंड मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द सिस्टम अबाउट द लाईन ए एक्स ही लाईन दिस इज एक्सिस ऑफ रोटेशन इथे आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करायचा आहे एक्स परपेंडिक्युलर टू ए बी ही जी ए बी आहे एबीला ए एक्स परपेंडिक्युलर आहे असं सांगितलं आहे इन द प्लेन ऑफ ए बी सी प्लीज राइट डाउन दिस प्रॉब्लेम पहा प्रॉब्लेम मध्ये काय दिला आहे थ्री पार्टिकल्स इच ऑफ मास यम ते कुठे ठेवले आहेत हा जो इक्विलॅटरल ट्रँगल आहे याच्या प्रत्येक कॉर्नरला एक एक मास ठेवला आहे तर पहा इथे एक मास आहे यम इथे एक मास आहे एम इथे एक मास आहे आणि e, हा जो इक्विलॅटर ट्रँगल आहे त्याची लेंथ आहे प्रत्येक साइड लेंथ एल इक्विलॅटरल ट्रँगलमध्ये मध्ये सेम असतात हे तुम्हाला माहित असेलच तर फाइंड मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ गिवन सिस्टम अबाउट लाईन ए एक्स इथे आपल्याला मोमेंट ऑफ आप इनर्शिया फाइंड करायचं आहे तर काय लिहिता येईल टू फाइंड मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ए एक्स तर काय करणार आपण जेवढे पार्टिकल्स आहेत त्या प्रत्येक पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया या एक्सिसला काढून घ्यायचा आणि त्याच्यानंतर सर्वांची सम करायची तर पहा टू फाइंड मोमेंट ऑफ इनर्शिया इक्वल टू वन लास्ट एन एम आर आई तर आप कि पार्टिकल्स तीन तर हा फॉर्मुला कसा तैयार होम वन आर वन स्क्वेर एम टू आर टू स्क्वेर प्लस एम थ्री आर थ्री स्क्वे तर आपण याला म्हणूया i1 याला म्हणूया i2 याला म्हणूया i3 तर हा असेल पहिला पार्टिकल तर पा m1 r1 r1 इज परपेंडिकुलर डिस्टेंस फ्रॉम दैट गिवन लाइन और फ्रॉम एक्सिस ऑफ रोटेशन जर या मास चा, मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा असेल इथून सुरुवात करूया हा असेल आपला पहिला हा असेल आपला दुसरा हा असेल आपला तिसरा नंतर या तिघांची आपण सम करूया तर मोमेंट ऑफ इनर्शिया ड्यू टू दिस मास काय असेल आय वन इज इक्वल टू मास इन टू परपेंडिक्युलर डिस्टन्स स्क्वेअर तर पहा ही ऍक्सिस आहे जिथे मोमेंट ऑफ आप इनर्शिया आपल्याला फाइंड करायचा आहे तो मास कुठे आहे त्याच एक्सिसवर आहे म्हणजे ओव्हर लॅपिंग पोझिशन आहे ओव्हर लॅपिंग सिच्युएशन आहे त्यावेळेस व्हॉट इज अ डिस्टन्स बिटवीन दिस ए एक्स लाईन अँड दिस मास आय थिंक इट इज झिरो म्हणजेच आर वन इज इक्वल टू झिरो हिअर एक्सिस तिथेच आहे मास पण तिथेच आहे म्हणजे डिस्टन्स बिटवीन दिस ॲक्सिस अँड दिस मास इज झिरो सो वी कॅन राईट आर वन इज इक्वल टू झिरो तर काय असेल मग एम वन आर वन स्क्वेअर तर एम वन म्हणजे एम आणि आर वन म्हणजे झिरो सो मोमेंट ऑफ इनर्शिया ड्यू टू दिस मास इज झिरो देकंड मास आय टू इज इक्वल टू एम टू आर टू स्क्वेअर दिस सेकंड एम टू आर टू स्क्वेअर तर पहा एम टू मास किती आहे या पोझिशनला त्या पार्टिकलचं एम इन टू आर टू म्हणजे डिस्टन्स परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम दिस एक्सिस हे डिस्टन्स कि डिस्टन्स कि इक्वल टू यल हि का इक्विटरल ट्रायंगल की साइड है या इक्विड्रल ट्रैंगल की साइड डिस्टन्स बिट्वीन दिस एक्सि एंड दिस पार्टिकल एट पोजिशन बी वी कैन से सो इन दिस केस आर टू इज इक्वल टू यल सो राइट डाउन हियर यल स्क्वेर वी गेट एम एल मोमेंट ऑफ इनर्शिया नेक्स्ट थर्ड आई थ्री इज इक्वल टू एम थ्री आर थ्री स्क्वेर सी हियर एम थ्री इज इक्वल टू इम अँड आर थ्री इज इक्वल टू आर थ्री परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम ए एक्स या पॉइंटचं परपेंडिक्युलर डिस्टन्स काय असेल इथून परपेंडिक्युलर ड्रॉ दिस डिस्टन्स हा काय आहे नाइन्टी डिग्री परपेंडिक्युलर दिस डिस्टन्स हे डिस्टन्स किती असेल हा इक्विलॅटरल ट्रँगल आहे इथून परपेंडिक्युलर काढला तर एबी काय झाली पाहिजे हा परपेंडिक्युलर काय करत असतो या एबी ला डिवाइड करतो करतो की नाही हा इक्विलॅटरल ट्रँगल हा व्हर्टायसेस इथून जर आपण परपेंडिक्युलर काढली तर ती एबी ला डिवाइड करेल की नाही करेल तर मग हे डिस्टन्स समजा डिवाईड केलं त्याला आपण म्हणूया ए बी सी डी डी पॉइंट तर ए डी किती असेल मग इथे ए डी टोटल एल असेल तर एडी किती असेल एल बाय टू मग डी म्हणजेच हे डिस्टन्स हे डिस्टन्स म्हणजेच हे डिस्टन्स इक्वल तर हे काय असेल एल बाय टू तर आर थ्री इज इक्वल टू एल बाय

आय थ्री तीसरा पार्टिकल आय वन किस है जीरो आई टू किए स्क्वे आय थ्री किल स्क्वेर, स्क्वेर बाय फोर एम एल स्क्वेर बाय फोर कि है, फोर फोर एम एल स्क्वेर प्लस हा एमएल स्क्वेर फाइनली फाइव एम एल स्क्वेर बाय फोर इज द मोमेंट ऑफ इनर्सिया ऑफ गिवन सिस्टम प्लीज नोट हिअर ज्या वेळेस ही ऍक्सिस असेल आणि मोमेंट ऑफ इनर्सिया आपल्याला अबाउट दिस एक्सिस काढायचा असेल आणि तो पार्टिकल याच लाईनवर असेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया ड्यू टू दिस मास इज झिरो यालाच आपण काय म्हणतो द पार्टिकल्स ऑन द ऍक्सिस do not contribute to the moment of inertia please note that the particles particles on axis do not contribute to मोमेंट ऑफ इनर्शिया त्यामुळे जो पहिला मास होता यम हा त्याच ॲक्सिसवर आला म्हणून याच्यामुळे जो मोमेंट ऑफ इनर्शिया क्रिएट झाला तो किती आला होता झीरो म्हणजेच हा मास मोमेंट ऑफ इनर्शियाला कॉन्ट्रीब्यूट करणार नाही याच्यामुळे मोमेंट ऑफ इनर्शिया होणार नाही तर फक्त याच्यामुळे आणि याच्यामुळे हा पॉईंट लक्षात ठेवा